सोलापूर शहरात मोठ्या जल्लोषात करण्यात आली छत्रपती शिवरायांची प्रतिष्ठापना। मध्यरात्री 12 वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करण्यास शिवप्रेमींची मोठी गर्दी। महिलांनी पारंपरिक वेशभूषेत हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पारणा सोहळा केला साजरा। माळशिरस भाजपामध्ये फूट, बंडखोर देशमुख नगराध्यक्ष। उमेदवारीवरून भाजपमध्ये बंडाळी, सरचिटणीस राष्ट्रवादीच्या वाटेवर। सोलापूर शहर राष्ट्रवादी पक्षामध्ये तणाव कायमच, प्रभाग रचनेवरून झालेला वाद शमण्याचं नाव घेत नाही। बाळे रेल्वे क्रॉसिंग जवळ स्लॅबचं काम बुधवारी राहणार सुरू, रेल्वे गाड्या धावतील कमी गतीनं। दुचाकीवर लहान मुलांनाही आता हेल्मेट आणि बेल्ट, 100 रुपये दंड, होणार नवीन नियमांची कडक अंमलबजावणी। जमीन वाटपाचा वाद चर्चेनं मिटवण्यास बोलावून केला एकावर हल्ला, बार्शी तालुक्यातली घटना। कोरोनाची लाट ओसरतीये, शहरात केवळ 3 रुग्ण। ठेकेदार गायब झाल्यानं भुयारी मार्ग अद्यापही दारातच, 1.5 वर्षांपासून अवंतीनगरातील कामं ठप्प। शिवणी, पाकणी, तिरे, विरवडे येथे सीना पात्रामध्ये अवैध वाळू उपसा जोरात, अधिकाऱ्यांचं होतंय दुर्लक्ष। बार्शी सबजेलमध्ये 22 कैद्यांची क्षमता असताना प्रत्यक्षात 55 जणांचं वास्तव्य। भारतात 100वा T20 विजय, मालिकेत विजयी आघाडी, वेस्ट इंडिजचा 8 धावांनी केला पराभव। सनरायझर्सचा हैदराबादला धक्का, सामने सुरू होण्यापूर्वीच प्रशिक्षक सायमन कॅटीचा राजीनामा। आणि तिसऱ्या T20 सामन्यात विराट कोहलीला विश्रांती, रवींद्र जडेजाचं होणार पुनरागमन।